या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। सोलापूर शहरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंधित करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र माने, पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रांजली सोनोने, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाहन चोरी संदर्भातील दाखल गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केलं होतं। त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दोर्गे गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या तपास पथकांनी सोलापूर शहरात दाखल मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या पद्धतींचा बारकाईने अभ्यास केला होता। त्या अनुषंगाने माहिती घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल सय्यद यांना माहिती मिळाली की हायवा ट्रक वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करणारे दोन इसम हे चोरीच्या बॅटऱ्या घेऊन विक्रीसाठी सलगर वस्तीवरून नागोबा मंदिर मार्गे सोलापूर शहरात येणार आहेत। त्याप्रमाणे पोलीस नाईक महेश शिंदे व त्यांच्या सोबतचे अंमलदार यांनी सदरील ठिकाणी तात्काळ जाऊन सापळा लावला असता विकी गायकवाड व 24 राहणार सेटलमेंट प्री कॉलनी नंबर 6 श्रीकृष्ण मंदिराजवळ सोलापूर व संदीप मौला गायकवाड व 33 व्यवसायिक ड्रायव्हर राहणार सेटलमेंट प्री कॉलनी नंबर 6 श्रीकृष्ण मंदिराजवळ सोलापूर हे दोघे चोरीच्या दोन बॅटऱ्या विक्रीसाठी घेऊन जात असताना दिसून आले। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली व त्यांच्याकडे सखोल तपासादरम्यान 5 मोटारसायकली चोरीच्या व 1 बॅटरी चोरीची असे आढळून आले। तर असे 6 चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात शहर गुन्हे शाखेस यश आले। यामध्ये चोरीची मोटारसायकल विकत घेणारा भंगारवाला संजय संभाजी माने राहणार रामवाडी सोलापूर यासही आरोपी म्हणून निष्पन्न करण्यात आले। त्यामध्ये 1,22,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस नाईक महेश शिंदे यांनी हस्तगत करून जप्त केलाय। त्याचप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे व त्याच्या तपास पथकातील पोलीस हवालदार योगेश बर्डे यांना मिळालेल्या बातमीवरून महिला नाव सुचित्रा ज्ञानेश्वर जाधव व 36 राहणार होटगी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे सखोल तपास केला असता तिने फौजदार चौळे पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम 779 मधील सोने व चांदीचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली। त्याप्रमाणे 67,500 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने नमूद महिला आरोपीकडून सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांनी जप्त केले। अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडून 7 चोरीचे गुन्हे उघडकीस आणून 1,89,500 रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर ही कामगिरी डॉक्टर राजेंद्र माने, पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे विशाखा प्रांजली सोनोने, सहायक पोलीस आयुक्त सुनील दोर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, अनिल जाधव, महेश शिंदे, सैपन सय्यद, भारत पाटील, राजू मुदगल, कुमार शेळके, पोलीस हवालदार योगेश बर्डे, बापू साठे, वाजिद पटेल, संजय साळुंखे, पोलीस हवालदार अर्चना स्वामी, महिला पोलीस नाईक निलोफर तांबोळी, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, बापू काळे आदींनी या कारवाईसाठी अथक परिश्रम घेतला। दरम्यान दोन्ही पथकाने उत्कृष्ट कारवाई करीत मुद्देमाल हस्तगत केला व चोरट्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल त्यांना अटक केल्याने पोलीस आयुक्तांनी शहर गुन्हे शाखेच्या दोन्ही पथकांचे विशेष कौतुक केले। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।